दुपारी नो ऑल ऍक्टिव्हिटी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने गुलाब जामुन कसे बनवायचे शिकणार आहोत। चला तर आपण सुरुवात करूया। मी ते गिट्स गुलाब जामुन मिक्स यूज करत आहे। चला तर आपण फोडून घेऊया। हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। इथे छान असं याला मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये मी आता एक वाटी चपातीचा आटा घालणार आहे। इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याला मळून घ्यायचं आहे। जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला, थोडं थोडं पाणी टाकून त्याला, जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं आहे, व्यवस्थित असं घट्ट घट्ट थोडंसं मळून घ्यायचं आहे। हे असं आपण छान मळून घ्यायचं आहे। आता आपलं पीठ मळून रेडी झालेलं आहे। असं छान व्यवस्थित हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला प्लास्टिकच्या पेपरमध्ये 10 ते 15 मिनटं याला असं फोल्ड करून ठेवायचं आहे। दहा ते पंधरा मिनटं झालेलं आहे। तुम्ही बघू शकता आपलं पीठ कसं छान फुगून आलेलं आहे। हे बघा एकदम पेड्यासारखं झालेलं आहे। थोडं थोडं पीठ घेऊन ना त्याला छान असं मळून घ्यायचं आहे। मळून झाल्यानंतर आपल्याला छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत। गोळे बनवताना एवढं लक्ष द्यायचं की कुठे क्रॅक नाही गेला पाहिजे। छान स्मूथ गोळे बनवून घ्यायचे आहेत। स्मॉल स्मॉल साईजमध्ये गोळे माझे बनवून रेडी झालेले आहेत। बघू शकता तुम्ही एका पॅकेटमध्ये आपल्याला 40 ते 50 गुलाबजामुन बनवता येतात। त्यासाठीच मी एक वाटी चपातीचा आटा टाकला होता याच्यामध्ये, क्वांटिटी वाढावी यासाठी। गुलाबजामुन फ्राय करण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि एका साईडला मी चाशणीसाठी 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 वाटी साखर टाकूयात। त्याला छान उकळू द्यायचं आहे पाण्याला। जोपर्यंत पाण्याला तार नाही सुटणार तोपर्यंत ते पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे। आपलं तेल आता गरम झालेलं आहे। आपल्याला तेल जास्त गरम नाही करायचं आहे। मीडियम आचवरती ठेवून एका वेळेला 7 ते 8 गुलाबजामुन फ्राय करण्यासाठी घ्यायचे आहे। जास्त हाय फ्लेमवर गॅस ठेवलं तर ते गुलाबजामुन आतून छान भाजणार नाही पण वरून जळून जातील। ते पकडणं आपल्याला ही कढईला पकडून हे असं टर्न करून घ्यायचं आहे। त्याला इथे खाली चिकटले असतील तर सुटतील। आपले गुलाबजामुन आता फ्राय होतच आलेले आहेत। बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे। हे आपल्याला असेच टर्न करत राहायचे आहेत तेव्हा ते खूप सुंदर भाजतील। आतूनही ते सॉफ्ट राहतील। ते पूर्ण गोल्डन होईपर्यंत कढई अशीच हळूहळू हळूहळू आपल्याला अंगावर तेल येणार नाही याची काळजी घेऊन त्याला व्यवस्थित असं टर्न करायचं आहे। गुलाबजामुन पण बघू शकता तुम्ही कसे ते पूर्ण दोन्ही साईडून फिरत आहेत। बघू शकता तुम्ही एकाही गुलाबजामुनला क्रॅक गेलेला नाही आहे। त्यासाठीच तुम्ही त्या मिक्समध्ये चपातीचा एक वाटी आटा टाकायचा, त्याच्यामुळेच आपल्या गुलाबजामुनला क्रॅक जात नाही आहे। हे आपले तर गुलाबजामुन पूर्ण गोल्डन झालेलं आहे। त्याला आता आपण काढून घेऊया।
एका मी ताटामध्ये त्याला काढून घेतली आहे, मी ताटामध्ये काढून घेते मी त्याला। अशाच प्रकारे मी सगळे गुलाबजामून फ्राई करून घेतली आहे। इकडे आपली छाचणी पण रेडी झालेली आहे, आपण आता गॅस बंद करून घेऊया। हे माझे सगळे गुलाबजामून फ्राई करून आता रेडी झालेले आहे, त्याच्यामध्ये आता आपण छाचणी टाकून घेऊया। गुलाबजामून थोडे गरम गरम असतानाच थोडी गरम गरम छाचणी त्याच्यावर टाकून घ्यायची। ही माझी पद्धत आहे, मी असंच करते। तुला छान असं मिक्स करून घ्यायचं छाचणीमध्ये। आता हे खूप छोटे छोटे दिसत आहेत, जेव्हा हे छाचणी आतमध्ये ओढून घेईल ना तेव्हा डबल डबल होणार आहे ते, खूप मस्त। आपले गुलाबजामून रेडी झाले आहेत, त्याच्यावर आपण आता थोडीशी इलायची पावडर, मी नेहमी त्याच्यावरतून अशी खडीसाखर टाकते, खडीसाखरचा फ्लेवर खूप छान लागतो। वाव गाईज, हे गुलाबजामून किती टेम्पटिंग दिसत आहेत, माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे। आता तर आम्ही 10 मिनटातच हे सगळे फस्त करून टाकणार आहोत। जर तुम्हाला पण अशाच टेस्टी गुलाबजामूनची रेसिपी हवी असेल तर व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।